शेत आहे पाऊन 2 एकर, मग 1 वर्ष डन टाकून दुरुस्ताक लावलं, दुसऱ्या वर्षी ड्रिप केली आणि पुन्हा नंतर डोळं भरलं काय, डोळं भरून फाउंडेशन केलं. वरचं पाणी बंद झालं म्हणून पुण्याला गेलो. पुण्याहून 1 वर्ष तिथं काढले आणि लोकांचं देणं सारलं. पुन्हा परत बाग माल आल्यानंतर त्या वर्षी काय भाव गावला नाही काय. पुन्हा नंतर काय बाग लावल्यानंतर बाग खर्च काय बाग सरलं नाही. सरल्यानंतर पुन्हा काय केलं, व दुसऱ्या वर्षी पोराशीला करायला लावली काय. 2 वर्ष कामाला गेलो, काम करीत करीत बाग आणली आणि काय देणं पाणी फिटलं नाही. बँकेचं बी कर्ज काढलं, बँकेचं कर्ज काढल्यानंतर पोरांनी 2 वर्ष जपले. पोराला काय 2 वर्ष काय भाव गावला नाही आणि तिसऱ्या वर्षी पाऊस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर काय पुन्हा मग 2-3 वर्षी ते पोरांनी खर्च केल्यानंतर बाग माल आणल्यानंतर शेडवर टाकला. गारपीट आली, हे आलं ते आलं, त्याच्यामुळं मालाचा क्वालिटी ढासळली. मार्केटलाही बेदनाला भाव राहिला नाही. राहिल्यानंतर मग पोरं म्हणली, बाबा आम्हाला बी वैताग आला, टाकू बाग काढून. बाबा तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही ठरवा, काढा म्हणलं, मग काढून टाकले पोरांनी. द्राक्षे लावून 5-6 वर्ष झाले. द्राक्षे लावायच्या वेळेस द्राक्षे लावताना ह्याच्याकडून त्याच्याकडून कर्ज काढून वगैरे द्राक्षे वगैरे लावली. आणि पहिल्या वर्षी द्राक्षेला तर काय फळबाग येत पीक येत नाही. आणि दुसऱ्या वर्षी आलं ते औषध दुकानदार हे ते सारण्यात त्याची लेवल लागली. दुसऱ्या वर्षी काय कर्ज फिटलं नाही, कर्ज काढलेलं कर्ज तसंच भुकंडी राहिलं. मग परत 2 वर्षानंतर कोरोना आला. कोरोना काळानंतर सगळं द्राक्षेला मालाला भाव नाही काय नाही, ते 2 वर्ष तशीच गेली. नंतर दुसऱ्या 3-4 वर्षीपर्यंत नंतर गारपीट अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये गेलं सगळं, तर कर्ज तर काय फिटलंच नाही. मग हे आता चालू काळामध्ये तर मार्केटच नाही कसलंच. मग ह्यावेळेस निर्णय घेतला की ते द्राक्षाचा बेदाणा बनवायचा. बेदाणा बनवायला गेलो, बेदाणा शेडवर टाकल्यानंतर ते गारपीट पडलं, पाऊस झाला, त्यामुळे मालाला क्वालिटी निघाली नाही, मालाला दर नाही, बेदाण्याचा बी दर खाली कोसळला. मग त्यानंतर करायचं तर काय म्हणून, मग आता एवढं कर्ज तर तसंच राहिलं. मग ते कर्ज फिटणं गेलं, कर्ज जास्तीत उरलं, व्याज राहिलंच, मुद्दल हाय अशी राहिली. मग त्यानंतर आता ह्यावर्षी बाग काढायचा निर्णय घेतला. कर्ज तर फिटत नाही काय नाही. आणि बाग काढायची तर बागलाही काढायला खर्च आहे. बाग तर काढायची काय सोपं आहे का, बागला आता काळाजी म्हणलं तर त्याचं बी पैसे भरावंच लागणार आहे. शेतकऱ्यांनी कुठवर सोसायचं.